नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा कोड प्राप्त झाला आहे. नवी मुंबई विमानतळासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्याचे जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचे NMIAALच्या प्रवक्त्यांनी सांगितले. IATA कोड हे विमान वाहतूक आणि प्रवास उद्योगाचा अविभाज्य भाग आहे, जे विमानतळाची ओळख देतात. व्यावसायिक विमान कंपनीचे गंतव्यस्थान आणि रहदारी दस्तऐवजासह तिकिटांवर जो वापरता येणार आहे, या व्यतिरिक्त हा 3 अक्षरी कोड आजूबाजूला तयार केलेल्या शेकडो ॲप सुरळीत चालविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने या विमानतळाची क्षमता वार्षिक 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक असेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.